रमाई रामू रमा, जन्म 7 फेब्रुवारी 1898 दाभोळला झालाय. मृत्यू 27 मे 1935 मुंबई. वडील भिकू धुत्रे वलंगकर, आई रुक्मिणी भिकू धुत्रे वलंगकर, पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अपत्ये यशवंत भीमराव आंबेडकर. रमाबाया भीमराव आंबेडकर, रमाई या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे वलंगकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई डाभोळ जवळील वनंद गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ शंकर होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवड्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजान होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखडा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. सुभेदार रामजी आंबेडकर ही आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखडा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना मुलगी रमा पसंद पडली. त्यांनी रमाच्या अती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखड्याच्या मार्केटमध्ये 1908 या वर्षी झाले. कष्टमय जीवन. 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईंची खूप वाताहात होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होडपडत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्यूसत्र दुःख त्याग समजूतदारपणा कारुण्य उदंत मानवता व अथांग प्रज्ञान आणि मृत्यू यांचं सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने ती ही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय करत नव्हते. त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. 1914 व 1917 साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू. ऑगस्ट 1917 मध्ये बाबांची सावत्राई जिजाबाईंचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. 1921 बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व 1926 मध्ये राजरत्नचा मृत्यू पाहिला. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली. घर चालवण्यासाठी तिने शेण गौऱ्या सरपणासाठी वनवन फिरली. वैभववाडीतून दादर माहीमपर्यंत जाई. बॅरिस्टरांची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री 8 नंतर गौऱ्या थापायला वरळीला जात असे. मुलांसाठी उपवास करत असे. रमाईंची शरीर काबार कष्टाने पोखरून गेले होते. रमाईंचा आजार बडकावला होता. 21 सन 1935 जानेवारी महिन्यापासून रमाईंचा आजार वाढतच चालला होता. मे 1935 तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना प्राचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही गेल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखांचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दिनांना पोरका करणारा दिवस उजाडला. 27 मे 1935 रोजी सकाळी
9 वाजता रमाईंची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्यांची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी 2 वाजता रमाईंची प्रेत यात्रा वळली स्मशानभूमीकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली, आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली, निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पाळासारखे महामानव बाबासाहेब ढसा ढसा रडले. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारात प्रेमाने धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. धैर्यशील माता रमाईस माझे कोटी कोटी प्रणाम.